निप्पाणी चळवळीतील केंद्रबिंदू असणारे व्यक्तिमत्व प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांचे जीवनरंग पुस्तक युवा पिढीला मार्गदर्शक ठरणार. निप्पाणी परिसरातील ज्येष्ठ विचारवंत परिवर्तनवादी चळवळीतील नेतृत्व प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांच्या जीवनावर आधारित जीवनरंग पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येत्या दिनांक 17 एप्रिल रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे राहणार असून यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती पुस्तक प्रकाशन समितीचे अध्यक्ष अशोककुमार असुदे यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, निप्पाणीसारख्या चळवळीचे केंद्र असलेल्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाने सामाजिक परिवर्तनाकरिता मोलाची भूमिका पार पाडलेल्या प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांचे जीवनरंग पुस्तक भावी पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे. दिनांक 17 रोजी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथील सकाळी 10:30 सदर कार्यक्रम होणार असून या प्रसंगी त्रिपुरा बिहार पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या हस्ते जीवनरंग पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले असणार आहेत. वक्फ व धर्मादाय मंत्री नामदार सौ शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार संजयदादा मंडलिक, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, माजी आमदार काकासाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील, नगराध्यक्ष जयवंत भाटले, पश्चिम महाराष्ट्र RPI अध्यक्ष शहाजी कांबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राजन गवस यांची हजेरी राहणार आहे. तर दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत नामवंत कवींचे कवी संमेलन भरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम निप्पाणीतील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला दिशा देणारा असून सर्व सामाजिक संस्था संघटनांनी आपसांतील मतभेद विसरून एकत्र येऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कार्यक्रम सकाळी 10:30 मराठा मंडळ कार्यालयात चालू होणार. त्यानंतर डॉक्टर राजन घोष यांच्या प्रमुख उपस्थिती व त्यांनी वक्ते म्हणून त्या दिवशी आपल्या बाजू सांभाळणार आहे. तसेच त्यानंतर प्रकाशन समारंभ होईल. तसेच त्यानंतर स्नेहभोजन कार्यक्रम देखील ते ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर 2 ते 5 दरम्यान महाराष्ट्राचे दिग्गज कवी संमेलन देखील घेण्यात आलेलं आहे. आणि पुस्तक प्रकाशनचे सगळ्यांच्या सर्वातून अध्यक्ष म्हणून हे कार्यक्रम सांभाळत असताना कोणताही प्रकारची प्रॉब्लेम न येता सर्व सामाजिक लोकांना घेऊन सर्व समाज सर्व भाषिक सगळ्याला सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणे कार्यक्रम करण्याचा मी आवाहन करतो. आणि हजारो कार्यकर्ता त्या दिवशी सीमा भागातील कर्नाटक महाराष्ट्र ह्या भागातील का म्हणजे डॉक्टर अच्युत माने सर त्यांच्या आयुष्यात शिकलेला शेकडो PhD विद्यार्थी देखील त्याचा सहभाग होऊन त्यांनी कार्यक्रम करत आहे. तिथं बसलेल्या सर्व संयोजन कमिटीचे मंडळ स्वागत कमिटीचे मंडळ या सगळ्यांच्या उपस्थितीत आज पत्रकार बैठक मध्ये व्यक्त करतो. मी आव्हान करतो की येत्या 17 तारीख मोठ्या संख्येनं या भागातील सर्व सामाजिक लोक सर्व समाजाचे संघटनेचे लोक कोणत्याही प्रकारचा भेदभाव न घेता कुठल्याही प्रकारच्या मनात न आता मोठ्या प्रमाणे यावे हे मी आज एक अध्यक्ष म्हणून आव्हान करतो. आणि पुढील या पुस्तक विषयी प्रारंभी प्रमोद कांबळे यांनी स्वागत केले. प्राध्यापक शरद कांबळे, प्राध्यापक सुरेश कांबळे, जयराम मिरजकर, सुधाकर माने, असलम शिकलगार यांनी समुचित विचार व्यक्त केले. यावेळी सुनील शेवाळे, विजय मैत्राणी, अनिल मसाळे, मोहन घस्ते, जगदीश हेगडे, अविनाश माने, सचिन पोबार, पिंटू माने, बाबू माने आदींची उपस्थिती होती. यावेळी आभार अजय माने यांनी मानले.